जुन्नर तालुक्यातील बजाज फायनान्स ग्राहकांना कॅशबॅक देत नसल्याबद्दल आज नारायणगाव येथील बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये याबाबत निवेदन देण्यात आले आहे। जुन्नर तालुक्यातील ग्राहकांना बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यास सदर वस्तूंवर सांगितल्याप्रमाणे 4 ते 6 हजार रुपये कॅशबॅक देण्यात येणार होता। त्यामुळे बजाज फायनान्स स्कीममध्ये अनेक ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्या, परंतु जुन्नर तालुक्यातील अनेक ग्राहकांना कॅशबॅक मिळाली नाही आणि त्याबाबत काही सूचना देखील ग्राहकांना देण्यात आल्या नाहीत। याबाबत आज नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच राजेशिव छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक श्री बाबूभाऊ पाटे यांच्या हस्ते याबाबतचे निवेदन बजाज फायनान्स आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे। सदर ग्राहकांना बजाज फायनान्सतर्फे येत्या 8 दिवसात कॅशबॅक द्यावा, अन्यथा सदर बजाज फायनान्स विरोधात राजेशिव छत्रपती प्रतिष्ठान तीव्र आंदोलन करेल अशी ताकीद सरपंच योगेश पाटे यांनी यावेळी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।